वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने पुणे सोलापूर महामार्ग लगतचे होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना कदमाका वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोल नाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे दुपारी 4:30 सुमारास घडली. या दुर्घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून तर एका घोड्याला मार लागला आहे. मात्र या घटनेत गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून गेल्या काही दिवसापासून होर्डिंग बाबत आवाज उठला असून मात्र प्रशासन गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळे आज झालेल्या या दुर्घटनेत पुन्हा एकदा अनधिकृत धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भरत साबळे वय वर्ष 57 राहणार एरोडा पुणे, अक्षय कुर्वी वय वर्ष 27 राहणार पुणे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. सोलापूर महामार्ग लगतच्या गुलमोहर लॉन्स येथे शनिवारी एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी पुण्यातील बँड पथक येथे वाजवण्यासाठी आले होते. यावेळी गुलमोहर हॉलच्या समोरील पटांगणात वाजतरी बसलेले असताना तेथेच एका झाडाखाली घोडागाडी बांधण्यात आली होती. ते येथील ओढ्यालगत धोकादायकरीता एक होर्डिंग बांधण्यात आलेला आहे. दरम्यान शनिवारी दुपारी 4:15 सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. या पावसात हे धोकादायकरीत्या बांधण्यात आलेला भलं मोठं होर्डिंग कोसळलं. या होर्डिंगखाली भरत साबळे, अक्षय कुर्वी हे दोघे सापडलेले असताना दोघांना नागरिकांनी तातडीने बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. तर या दुर्घटनेत घोडाही जखमी झाला आहे.